नमस्कार, मी विशाल। खरंय की चर्चा तर होणारच आणि चर्चा ही करायलाच हवी, कारण तसं यश आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत मिळवलेल्या निकालात मिळवलेलं आहे। खरं तर अभ्यासातलं सातत्य, कठोर मेहनत, त्याचबरोबर हाती आलेलं यश, हे जे सूत्र आहे ते त्यांनी यशस्वी करून दाखवलं आहे। आणि याच विद्यार्थ्यांशी आज आपण गप्पा मारणार आहोत। दहावीचे हे यशवंत आज IBN लोकमतच्या माध्यमातून त्यांनी नेमकी काय मेहनत घेतली, कसा अभ्यास केला, हे आपल्याला सगळ्यांना ते सांगणार आहेत। तत्पूर्वी आपण जाणून घेऊयात की नेमका आज दहावीचा निकाल आणि त्यातली टक्केवारी कशी होती। दहावीचा निकाल जाहीर झाला असून मुलींनी त्यामध्ये बाजी मारलेली आहे। 91.41% विद्यार्थिनी यामध्ये उत्तीर्ण झाल्यात। यंदा राज्याचा निकाल जो आहे तो 89.56% इतका लागलेला आहे। निकालात कोकण विभागाने बाजी मारलेली आहे, कारण हा विभाग अव्वल क्रमांकावरती आहे। कोकण विभागाचा निकाल हा 96.56% इतका लागला आहे। हा निकाल दुपारी 1 वाजता त्याचा ऑनलाईन निकाल तो जाहीर झालेला आहे। तसंच हा निकाल जो आहे आपण सगळे SMS पाठवून देखील आज दिवसभर बघू शकतो। अर्थातच त्याबद्दल MHSC त्यानंतर सीट नंबर टाईप करून तो 577666 SMS केल्यानंतर तुमचा निकाल आज तुम्हाला कळू शकलेला आहे। तर 15 जूनला 10वीच्या निकालाच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना हातात मिळणार आहेत। तर 18 जुलैला 10वीची फेरपरीक्षा होणार आहे। विभागनिहाय एक टक्केवारी आपण या निकालाची जाणून घेऊयात। राज्याचा 10वीचा एकूण निकाल जो आहे तो 89.56% इतका लागला आहे। यंदाही या निकालामध्ये मुलींनी बाजी मारली आहे। मुलींचा निकाल हा 91.41% इतका लागला आहे। मुलांच्या निकालाची टक्केवारी जर लक्षात घेतली तर ती आहे 87.98% इतकी। कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त लागला आहे, तो आहे 96.56% इतका। तर मुंबई विभागाचा निकाल जो आहे तो लागला आहे 91.90% इतका। पुणे विभागाचा निकाल 93.30% इतका लागला आहे। तर नाशिक विभागाचा निकाल 89.61% इतका लागला आहे। तर औरंगाबाद विभागाचा निकाल, त्याची टक्केवारी जो आकडा समोर येतोय तो आहे 88.57%। तर अमरावती विभागाचा निकाल हा 84.99% इतका लागला आहे। तर नागपूर विभागाचा निकाल जो आहे तो 85.34% इतका लागला आहे। कोल्हापूर विभागाचा निकाल जो आहे त्याची टक्केवारी आहे 93.89%। तर लातूर पॅटर्न, पण यंदा लातूर पॅटर्न मागे पडलं की काय असं वाटायला लागलंय, कारण लातूर विभागाचा निकाल जो आहे तो सर्वात कमी लागला आहे, तो आहे 81.54%। आणि आता विद्यार्थ्यांना 15 जूनला या निकालाची प्रत मिळणार आहे। 14,34,143 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या निकालाची टक्केवारी आहे 91.56% आहे। या रेग्युलर नियमित विद्यार्थ्याबरोबर सर्व 9 विभागीय मंडळातून 1,18,641 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्याची नोंदणी झाली होती। त्यापैकी 1,17,794 विद्यार्थी परीक्षेला प्रवेश झाले होते आणि या परीक्षेमध्ये 51,321 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या उत्तीर्णीची टक्केवारी 43.57% आहे। या सर्व विभागीय मंडळामध्ये कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक असून तो 96.56% आहे। निकालाची आकडेवारी आपण बघतोय, पण या आकडेवारीमधले यशवंत कोण आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊया। अर्थात सुरुवात करूयात मुंबईच्या स्वराली पासून। आज 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे। या परीक्षेत दादरच्या किंग जॉर्ज शाळेत शिकणाऱ्या स्वराली चोडणेकर हिनं तब्बल 99% मिळवलेले आहेत। स्वराली अभ्यासात हुशार तर आहेच, पण तिने अभ्यासाव्यतिरिक्त आत्तापर्यंत रायफल शूटिंग, गायन आणि इतर उपक्रमात तब्बल 187 बक्षिसं पटकावलेली आहेत। दुसरीकडे नागपूरचा एक विद्यार्थी म्हणजे त्याच्या पालकांनी देखील एक फार मोठा आनंद साजरा केला आहे, कारण नागपूरच्या आयुष रोकडे याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून या त्यांनी टक्केवारी मिळवली आहे, अभ्यास केलेला आहे। 97.40% आयुषने मिळवलेले आहेत। कांदे बटाटे हातगाडीवर विकणाऱ्या अनंत रोकडे यांचा हा मुलगा आहे। आयुष हा हडस शाळेत शिकतो। आज जाहीर झालेल्या 10वीच्या निकालात त्याला 97.40% मिळाल्याने या परिसरातच नव्हे तर संपूर्ण शहरामध्ये, नागपूरमध्ये त्याचं कौतुक केलं जात आहे। चला या यशवंतांशी आपण आज गप्पा मारणार आहोत। हे सगळे तीनही विद्यार्थी, खास विद्यार्थी आपल्याबरोबर आहेत, IBN लोकमतवरती आहेत। त्यातला पहिला आपला मित्र आहे तो म्हणजे आयुष रोकडे, जो नागपूरहून आपल्याबरोबर असणार आहे। आणि त्याचबरोबर मुंबईची स्वराली चोडणेकर आपल्याबरोबर आहे। आणि मुंबईचाच म्हणजे विरारमधला हिरेन मिस्त्री, ज्याने
90% गुण मिळवलेले आहेत. हिरेन हा घरोघरी वर्तमानपत्र टाकायचा आणि त्यानंतर अभ्यास करायचा. तुम्हा तिघांचे सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांकडनं म्हणा, पालकांकडनं म्हणा, आमच्याकडनं खूप खूप अभिनंदन आणि तुमचं स्वागत आहे. सुरुवातीला मी आयुषकडे जाणार नागपूरला. आयुष, घरची हलाखीची परिस्थिती या सगळ्याच्यामध्ये अभ्यास करून ही टक्केवारी मिळवणं अर्थात कसं वाटतं हे सकाळपासून सगळ्यांनी तुला विचारलंच असेल, पण मला त्याचा विरोधार्थी प्रश्न तुला विचारायचा आहे. आज निकाल लागणार होता आणि त्याचा आदला दिवस म्हणजे काल, काय वाटत होतं, म्हणजे धाकधूक होती एकूण मनात? आयुष, तुला माझा आवाज येतोय? हॅलो. हा आयुष, तुला आवाज येतोय? हॅलो. हा आयुष, आयुष पर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करू अगदी, पण यानंतर आपण स्वरालीकडे जाऊया. स्वराली, तुम्ही यशवंत झालेला आहात, खरं तर सगळीकडे चर्चा आहे, कौतुक वाटतंय. स्वराली, 100% तू मिळवलेले आहेत यात काही शंका नाही, पण 99% ही जी आकडेवारी ही देखील सोपी नव्हती. मी जसं आता आयुषला विचारलं की कॉन्फिडन्स होता की ही टक्केवारी ही फिगर समोर असणार आहे म्हणून? डेफिनेटली कॉन्फिडन्स होता, कारण पहिलीपासूनच मी नेहमी पहिली किंवा दुसरी अशीच आली आहे, कॉम्पिटिशन्स असो किंवा परीक्षा असो. सो हा रिझल्ट एक्सपेक्टेड होता की 98 वरती नक्कीच मिळणार, त्यामुळे 99 मिळाले, आनंद झाला. आनंद झाला, पण याच तुला तर झालेला आहे, पण याचा सगळ्यात जास्त आनंद कोणाला झाला? मला वाटतं ह्याचा सगळ्यात जास्त आनंद माझ्या आई वडिलांना आणि माझ्या गुरूंना झालेला आहे. अच्छा, आणि याचं क्रेडिट तू कोणाला देऊ करशील? पहिलं तर माझ्या आई बाबांना, कारण ते त्यांनी मला पूर्ण माझ्या आयुष्यभर मला साथ दिलेली आहे. मला जे करायचं आहे ते त्यांनी मला सपोर्ट केलं आहे. त्याच्यात मला हे नाही आवडत असं मी त्यांना सांगितलं की ते मला बोलतात ठीक आहे तुला नाही करायचं नको करूस. सो माझी आई माझ्या बरोबर दर रोज 10 दिवसांमध्ये 4 अभ्यासाला बसायची, कधीही काहीही डाऊट्स असले तर ती सॉल्व्ह करायची, त्यामुळेच तिचं सगळं काम सोडून पण ती माझ्याकडे लक्ष द्यायची. सो माझ्या आईला पहिलं क्रेडिट, त्यानंतर माझ्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना थँक्यू, अ बिग थँक्यू, कारण माझ्या शाळेच्या प्रिन्सिपल भवाकर मॅडम पासून अगदी स्पोर्ट्स टीचर भारंबे सर म्हणून होते, त्यांनी सगळ्यांनी त्यांच्या परीने जितकं जमेल तितकं सगळं माझ्यासाठी केलं. मला ज्या शिक्षिका शिकवत होत्या त्याच्याहूनही बाकीच्या शिक्षिकांनी पण कधीही काहीही लागलं तरी कितीही रात्री लेट झाला असेल तरी हेल्प केलेली आहे. आणि माझ्या संस्कृत आणि मराठीचे सर होते जगदीश सर म्हणून, त्यांच्याकडे मी क्लासेसला जायचे, त्यांना मला एक स्पेशल थँक्स द्यायचं आहे. वा वा, क्या बात आहे, सगळ्यांचाच तुझ्या यशामध्ये वाटा आहे आणि ते तुझ्या बोलण्यातनं लक्षात येत आहे. आपण नागपूरला जाऊयात आयुषकडे. आयुष, पुन्हा एकदा तुझं अभिनंदन. म्हणजे हा ही आकडेवारी गाठणं, या आकडेवारीपर्यंत येणं, या टक्केवारीपर्यंत येणं मोठी मेहनत असणार. कशा पद्धतीने तू अभ्यास केला आणि तुला खात्री होती का की या फिगरपर्यंत, या टक्केवारीपर्यंत आपण पोहोचू शकू? सर्वप्रथम धन्यवाद सर, मला हे जे आज यश मिळालं आहे तर त्यासाठी मी श्रेय देऊ इच्छितो ते माझे आई बाबा, माझी ताई आणि माझे सगळे शिक्षक, म्हणजे माझ्या शाळेतले मुख्याध्यापिका मॅडम सौ खोब्रागडे मॅडम, तर त्यांनी त्यांच्यापासून प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांनी मला खूप मदत केली आहे, तर त्या सगळ्यांना मी धन्यवाद करू इच्छितो. आणि आज हे माझं यश एकट्याचं नसून सगळ्यांचं मिळून आहे, एवढं मला बोलायचं होतं. आपल्या या यशामध्ये आयुष आणखीन एक आपला मित्र आहे, हिरेनकडे आपण जाऊया. हिरेनबद्दल मी सगळ्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना, आपल्या सगळ्या मित्रांना आवर्जून सांगणार आहे की परिस्थिती माणसाला घडवते. परिस्थिती कितीही हालाकीची असली, एकीकडे पोटाची भूक असते आणि दुसरीकडे यशाची आस असते, आणि त्यातलं सूत्र, त्यातलं यश खरं तर हिरेननी मिळवलेलं आहे. 90% गुण त्यांनी मिळवलेले आहेत. हिरेन हा सकाळी वर्तमानपत्र टाकायचा आणि दुपारी अभ्यास करायचा, असा सगळा त्याचा खडतर प्रवास झालेला आहे. हिरेन, कसं वाटतंय हे तर खरं तर धाटणीतले प्रश्न झाले सगळे, पण तरी मी तुला विचारेन की कॉन्फिडन्स होता की इथपर्यंत या सगळ्या पर्सेंटेजपर्यंत आपण येऊ शकू, आणि या सगळ्या यशानंतर काय तुझ्या मित्रांकडनं तुला रिॲक्शन्स आहेत, खास करून घरच्यांच्या? खूप चांगला रिॲक्शन भेटला, मला एक्सपेक्ट नव्हतं. मी 88 88 म्हणजे माझ्या लक्षात होते की येणार, पण चांगला रिझल्ट लागला आहे माझा.
सगळ्यात जास्त माझी आई बाबा त्यांनी मला खूप सपोर्ट दिला. आमची परिस्थिती जरा खराब होती तरी आम्ही मेहनत करून जरा पुढे आले. आज रिझल्ट लागला सगळ्यात आनंदली म्हणजे माझी आई. हे यांचा पाठी माझ्या आईचा खूप मोठा हात आहे. त्या आणि त्यानंतर मी माझे शिक्षक यांना पण खूप आभारी आहे. अगदी हिरेन, मी जाता जाता तुला विचारायचं आहे, ब्रेकवर जाता जाता तू जे वर्तमानपत्र वाटायचं त्यानंतर दुपारी अभ्यास करायचा, म्हणजे याचा एक संदर्भ जर लक्षात घ्यायचा झाला तर आपले देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे देखील अशाच पद्धतीच्या हालाकीच्या परिस्थितीतनं पुढे आले होते. माहिती तुला आहे याबद्दल? डॉक्टर APJ कलाम अब्दुल कलामांबद्दल तू वाचलंय? होय वाचलंय. अगदी, म्हणजे ही देखील तुझी एक प्रेरणा होती, तुला माहिती होतं? होय. चला, खास आहे सगळं आणि या गप्पा अशाच पद्धतीने या सगळ्या यशवंतांबरोबर आपल्या रंगत जाणार आहेत. आणखीन आपल्याला जाणून घ्यायचं आहे खास करून त्यांनी अभ्यास कसा केला आणि हा सगळा अभ्यास करत असताना आपली एकाग्रता सांभाळणं, आपलं ध्येय समोर आहे आणि ते आपल्याला मिळवायचंच आहे, ही जी काही इच्छा असते ती सांभाळणं हे त्यांनी कसं केलं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. इथे वेळ झाली एका ब्रेकची, पहा फक्त IBN लोकमत. महाराष्ट्रातले 10वीचे यशवंत आपल्या बरोबर आहेत, अर्थात नागपूरवरनं आयुष आपल्या बरोबर आहे, मुंबईमधनं स्वराली आणि हिरेन आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला आयुषकडे आपण जाऊयात. आयुष, तयारी कशी केली होती आणि आता पुढे काय ध्येय ठरवलंय? सर, माझी तयारी म्हणजे 9वीची एक्झाम जेव्हा संपली होती तेव्हापासून चालू झाली होती. तर त्या सुट्ट्या होत्या, रोज तसा क्लास राहायचा, पण मी रोजचं थोडं की रोज थोडा अभ्यास करायचा. कारण काही जण काय करतात की एक्झाम आली की आधी खूप सारा अभ्यास करायचा प्रयत्न करतात, पण ते नक्कीच चूक आहे. रोज आपण थोडा अभ्यास केला की आपल्याला एक्झामच्या वेळेस काहीच त्रास होत नाही. आणि अभ्यास कसा केला ते सांगायचं झालं तर मी रोजचं म्हणजे मला जो अभ्यास करायचा होता, सगळे ट्युशन्स करतात, शाळा करतात, तिथला होमवर्क सगळं आटपून, पण माझा स्वतःचा अभ्यास काय, तर सेल्फ स्टडी खूप महत्त्वाची आहे, जी मी रोजची ठरवून करण्याला खूप महत्त्व दिलं. तर सप्टेंबरपर्यंत आपला जो अभ्यास असतो तो एक फर्स्ट रिव्हिजन सप्टेंबरपर्यंत केली आणि त्यानंतर 2 महिने म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरपर्यंत मी दुसरी आणि तिसरी रिव्हिजन केली त्यांची. आणि नंतरच्या महिन्यात मी प्रॅक्टिस पेपर सोडून बघितलं आणि प्रॅक्टिस करता करताच एवढं जे सवय झाली आणि आज जे पेपरमध्ये लिहिलं त्याच्यामुळे आज मला हे यश मिळालं. अगदी अगदी अगदी. आयुषने जसं आज तो माध्यमांशी बोलला त्याने असं सांगितलं की त्याचं पुढलं ध्येय अर्थातच UPSC परीक्षा आहे, त्याला IAS ऑफिसर व्हायचं आहे. आपण जाऊया स्वरालीकडे. स्वराली, प्रेशर होतं म्हणजे नसावं, म्हणजे तुझ्या चेहऱ्यावर निश्चितपणे ते दिसत नाही आहे, पण जोरदार अभ्यास केला होता आणि आता पुढचं ध्येय काय ठरवलंय? जसं आयुष बोलला तसंच, सातत्य ही मेन की आहे, गुरु किल्ली आहे 10th अभ्यासासाठी. त्यामुळे 9वी संपायच्या आधीच म्हणजे फेब्रुवारी महिन्यातच मी तयारी चालू केली 10वीची. दर रोज मी 4 तास बसायचे माझ्या आईबरोबर, स्वतःचे नोट्स काढले होते, सेल्फ स्टडीला जास्त इम्पॉर्टन्स दिला होता. सो सातत्य ही एक मोठी इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे. आणि मी 3 टप्प्यांमध्ये माझा अभ्यास डिवाइड केला होता. पहिला टप्पा म्हणजे ज्ञान अर्जन करणं आणि दुसरा टप्पा होता त्याच्यात जे काय ज्ञान मिळालं आहे ते आपण नीट समजून घेणे, काही डाऊट्स असले तर मग ते क्लिअर करणं. आणि तिसरा टप्पा होता कंटिन्युअस प्रॅक्टिस, म्हणजे मी त्या लास्ट 2-3 महिन्यांमध्ये टीचर्स अकॅडमी विलेपार्लेचे जे प्रॅक्टिस पेपर्स असतात त्याचे 100 ते 120 पेपर्स सॉल्व केले होते. त्यामुळे त्याने मला एक्झाम सेंटरमध्ये जाऊन चूक केल्याशिवाय लिहिण्याची सवय झालेली होती. आणि आता पुढे काय ठरवलं स्वराली? मी पुढे कार्डिओलॉजीमध्ये MS करणार आहे, त्यामुळे मला एक कार्डिओलॉजिस्ट व्हायचं आहे. हिरेन, तुझं कसं शेड्यूल असायचं? कारण तू तर दिवसाची सुरुवातच तुझ्या कामाने करायचं आणि त्यानंतर अभ्यासासाठी वेळ काढणं, कशा पद्धतीने शेड्यूल तू तयार केलं होतंस?
रोज सकाळी मी 4 वाजता उठायचा. 4 वाजता उठला की थोडासा अभ्यास करून मी पेपर टाकायला जायचं. सकाळचा पेपर टाकायला गेला की 8 तर वाजायचेच, कमीत कमी 8 वाजले. घरी आलो, आंघोळी केली, चाय नाश्ता करून मी लगेच 6 परत क्लासेसला जायचा. क्लास संपलं की तिकडून शाळेत, शाळा संपली की परत घरी यायचं, होमवर्क करायचं, हे ते टाईम ॲडजस्ट व्हायचं नाही. मग मी शेड्यूल बनवून टाकलं माझं की कमीत कमी तर दिवसाला 2 तास तर अभ्यास करायला हवाच. ते हिशोबाने मी माझा अभ्यास सुरू केला आणि आज मी 100% काढू शकला. पुढे काय करायचं ठरवलंय, काय होण्याची इच्छा आहे तुला? माझी इच्छा आहे की मी इंजिनिअरिंग करू. पण माझे आई बाबा म्हणतात की तू 11वी 12वी सायन्स कर, नंतर तू नीटची एक्झाम दिली की आता चांगले 100% भेटले की तू MBBS कर. अच्छा, म्हणजे दोन वेगवेगळे विचार तुझ्या घरात दिसतात. बघा, तुला त्याबद्दल खूप शुभेच्छा हिरेन, की पुढे या याच्यात तुला काय वाटतंय हे ठरवून तू आम्हाला पुन्हा एकदा अशाच पद्धतीने यश मिळवल्यानंतर भेटायला येशील. इव्हन स्वराली देखील अशाच पद्धतीने आपल्याला भेटायला येईल आणि आयुषला देखील पण तशा आपण शुभेच्छा देऊयात. तिन्ही यशवंत विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. आणि अर्थात ह्या विद्यार्थ्यांनी तर आपल्याला हे सगळं यश समोर आपल्या ठेवलेलं आहे, आपल्याला भरपूर काही देऊ केलेलं आहे, ऊर्जा देऊ केलेली आहे. स्वराली उत्तम गायिका आहे. जाता जाता या सगळ्या यशामध्ये तिचे सूर कसे असू शकतात, एक छानसं गाणं स्वराली जाता जाता आमच्या सगळ्या प्रेक्षकांकरता, विद्यार्थ्यांकरता. नक्कीच. कोकिळा गा हे गाणं सादर करते. भूलोकीच्या गंधर्वा तू अमृत संगीत गा, गा रे कोकिळा गा, गा गा रे कोकिळा गा, गा सप्तसुरांचा स्वर्ग उभारून चरा चराला ते संजीवन अक्षय पुलकित हे नंदनवन पर्ण.